निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होण्याची शक्यता. आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची अंदाज. सूत्रांची माहिती. राज्य मंत्रिमंडळाची सकाळी 9:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक. आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक असण्याची शक्यता. भाजपा कोर कमिटीच्या बैठकीमध्ये पहिल्या यादीमधील उमेदवारांची नावं निश्चित. सूत्रांची माहिती. महाराष्ट्रामधील भाजपचे प्रमुख नेते आज दिल्लीमध्ये बैठकीला जाणार. विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसची आज दिल्लीमध्ये महत्वपूर्ण बैठक. सूत्रांची माहिती. पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवारांसह वर्षा गायकवाड थोरात यांना निमंत्रण. रामराजेंचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर आणि दीपक चव्हाण आज तुतारी हाती घेणार. शरद पवार गटामध्ये आज अनेकांचे पक्षप्रवेश होणार. छगन भुजबळांच्या अडचणी मांडण्याची शक्यता. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामधील एसीबीच्या निर्णयाला अंजली दमान यांकडून हायकोर्टामध्ये आव्हान. कोर्टाची भुजबळ कुटुंबियांना नोटीस. ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्दीकी हत्या प्रकरणामधील आरोपी धर्मराज कश्यप अल्पवयीन नसल्याचं सिद्ध. आरोपी गुरमेल सिंगसह धर्मराजलाही 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी. फेसबुकवर पोस्ट टाकून सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारा अटकेत. शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक. प्रवीण लोणकरला आज कोर्टामध्ये हजर करणार. परभणीची जागा भाजपकडे घ्या. परभणीची जागा मिळाल्यास घटक पक्षांचं काम करणार. परभणीच्या भाजपा बैठकीमध्ये काही कार्यकर्त्यांची भूमिका. बोपदेव घाट सामूहिक हत्याच्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश.